हे जे करता येणं शक्य असेल ते माझ्या नागपूरमध्ये करायचं तर आमच्या रक्तांमध्ये विदर्भाचं रक्त आहे त्याच्यामुळे विदर्भाचं प्रेम आम्हाला कोणी शिकवण्याच्या भानगडीत पडू नये नाग नदीवर सतराशे कोटी मंजूर झाल्या आज मी बघत होतो तुम्हाला मी नेहमी म्हणतो लोकांचा विश्वास बसणं कठीण आहे की मला बोटीत बसून अंबाझरी पासून नाग नदीवरून पारडीच्या पलीकडे जायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी एक दिवस तुम्हाला तीन वर्ष लागतील पण बोटीत तुम्हाला फिरवल्याशिवाय राहणार नाही घाण पाणी नाही राहणार चांगलं पाणी राहील सतराशे कोटी रुपये जायकातून आणून योजना मंजूर झाली आहे त्याची मिटिंग पण आता परवा देवेंद्रजीनं बोलवला आहे गोसी खुर्द आणि हे जे बळीराजा योजना आणि सिंचाई योजना आणि पुण्याचा आणि नागपूरचा जो प्रोजेक्ट आहे जलशक्ती डिपार्टमेंटच्या मंत्र्यांबरोबर आणि जयंत पाटील पण येणार आहे देवेंद्रजींना मी बोलवलं आहे दिल्लीमध्ये आणि सत्तावीस तारखेला नक्की या सगळ्या प्रोजेक्टची पण सुरुवात आपण करू हे hey, हा हायवे जो आहे हा ग्रीन करायचा आहे पण तुम्ही नुसत्या टाळ्यानं नका वाजवू तुम्ही आता हे मी रोज एक एक झाड पाहतो आणि मी सांगितलं की या शहरातल्या एक एक मातीच्या कणावर माझं प्रेम आहे मध्ये या कॉर्पोरेशनच्या इंजिनियरनी आणि काही याही कॉन्ट्रॅक्टरांनी याच्यावर कॉन्क्रीटचं मजमा काढून आणि डांबराचा भरला होता तर माझा असा राग आला की मी त्याची यशी देशी, देशी करून टाकली आणि मग चिंचमलात पुरेना सांगितलं सोनेगाव तलावातली काळी माती ही सोनेगाव तलावातून आणलेली आहे आणि ती काळी माती भरून आता या पूर्ण रिंगरोडवर झाडं लागली आहे आणि आजच त्याला सांगितलं मी की मी आजच बघितलं जरा पाणी दिलं नाही इतक्यात दोन वर्ष पाणी देण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे ते चौकशी करा का पाणी का नाही दिलं तुम्ही आत्ता हे जे चित्र बघता सगळे त्या याचे लँडस्केपिंगचे त्याच्यामध्ये आता एक पाईपमध्ये झाड लावलेलं ला आहे आणि हे पाईपमध्ये लावलेलं ला जवळपास दोन मीटर अडीच मीटर तीन मीटरचं रेडीमेड झाड आहे इथे लावलं ला आहे तुम्ही जरूर बघा जाताना कार्यक्रम संपल्यावर देवेंद्रजींनी मी ते लावलं आहे त्या झाडाला एक छोटी प्लॅस्टिकची ट्यूब आहे जमिनीच्या आतमध्ये दोन फूट खाली आणि त्याच्यात पाणी जाणार आहे आणि त्याच्यात वरती पाईपमध्ये पाणी आपल्याला माहीत आहे की निरीच्या मागे लक्ष्मीनगरच्या रोडवर आपण ते पा झाडं लावली आहे किती सुंदर झाली टेकडीवर लावली आहे ते टावरी आणि चिंचमलात पुरे बोंग या दोघांचं आपण सहकार्य घेतलेलं फार चांगलं काम करतात चिंचमलात्पुरे माझे क्लासमेट आहे इथे या रोडवरच राहतात आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे लक्ष घाला ती माझ्यासारखी आहे काही गडबड झाली की बोंबाबोंब करतात म्हटलं हे आवश्यक आहे काही आलं का अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे का काही गेलं का साहेबाच्या कानावर जाते म्हणजे होऊ द्या बोंबा म्हणून हे सुंदर आहे जे आहे या रोडवर किशोर वानखेड्यांना आणि नगरसेवकांना सगळी माझी विनंती आहे की तुम्ही चिंचमलात पुरे आणि टावरी साहेबांपासून एक एक झाड जे आहे त्यातल्या पाच पाच झाडाची जबाबदारी घेणाऱ्या फॅमिली तयार करा की आम्ही हे झाड मरू देणार नाही आम्ही याच्याकडे लक्ष देऊ पाणी टाकू आणि यात पूर्ण रोडला ग्रीन करा हा रिंग रोड कॉन्क्रीटचा झाला आता पन्नास वर्ष गड्डे पडणार नाही पण आता हा ग्रीन रोड झाला पाहिजे ही करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो आहे की तेलंगखेडी तलावावर आपण जगातलं पहिल्या नंबरचं जगात आपलं नागपूरचं नाव जगात, ना जगात जाईल असं मोठं म्युझिकल फाउंटेन बांधतो आहे या म्युझिकल फाउंटेनमध्ये मी पुन्हा सी आर एफमधून पैसे दिले तेलंगखेडीचा रस्ता सगळा रुंद केला तिथे शा तलावाची डागडुजी केली आणि तिथे चार हजार लोक एकावेळी बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपण एक म्युझिकल फाउंटेन मोठं बांधतो आहे या फाउंटेनचे जे पंप आहेत ते टर्कीमधून आणले आहेत त्याचा आर्किटेक्ट फ्रान्समधला आहे आणि त्याचं काम जे आहे ते मी खूप पाहिले भारतातले आणि यात अंदमान निकोबारमध्ये मी बघितलं सगळ्यात चांगलं लाईट अँड साऊंड शो होता ते ज्यांनी केलं ते रेवती म्हणून तेलुगू आणि तामिळ चित्रपटातली अभिनेत्री आहे तिला बोलवून हे काम दिलेलं आहे त्याचं संगीत ए आर रेहमानचं आहे आणि याच्यावर कॉमेंट्री आहे गुलजार साहेबांची आणि हे म्युझिकल फाउंटेन देवेंद्रजी या करता रोड वगैरे सगळ्या बाजूला व्हेटनरीच्या जागेत त्यांनी जागेची परवानगी दिली आणि तिथे मला तुम्हाला माहीत आहे की मी खाण्याचा शौकीन आहे आणि तेही फुटपाथवरच खाणं मला आवडतं <laughs> तर तिथे आपण सहा मजली बिल्डिंग बांधतो आहे आणि वरचे जे दोन तीन मजले आहेत त्याच्यात खाली चार मजल्यापर्यंत गाड्या लिफ्टनीवरती जातील तुमच्या जे रस्त्यावर पार्किंग नाही आहे चार मजले गाड्या जातील चार पाचशे गाड्यांचं पार्किंग आहे आणि वरती कॅप्सूल लिफ्टनी वरचे शेवटचे दोन मजले जे आहेत त्याच्यावर फूड मॉल आहे म्हणजे तेलंगणी तलावाकडे बघून तुम्ही पाणीपुरी आणि पावभाजी खाऊ शकाल तर रस्त्यावर खाण्याची गरज नाही आणि हे जे म्युझिकल फाउंटेन आहे याच्या याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पाणी संगीताच्या आणि गाण्याच्या आधारावर नृत्य करणार आहे आणि लाईटच्या प्रकाश जोतात करणार आहे आणि याचे रोज शो राहतील आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जगातली लोक हे पाहायला येतील इतकं सुंदर आपण याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या कामाकरता दीडशे कोटी रुपये त्या फॉन्टेनच्या कामाकरता बाकीचं काम मी केलं ते देवेंद्रजींनी दिलं याबद्दल मी त्यांना विशेष रूपाने धन्यवाद देतो कारण फाउंटेन म्हटलं की वीस कोटीचं फाउंटेन बनतं त्यामुळे मी जेव्हा दीडशे कोटीचा फाउंटेनं सगळ्या अधिकारामुळे एवढं फाउंटेनला पैसे कसे लागतात आता मी दुबईमध्ये बुर्ज खलिपा म्हणून एक बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला जे फाउंटेन होते बघितलं मग ते फाउंटेन हो कोणी केलं त्याच्या नावाचा मोबाईलवर फोटो काढला आणि ते निघाले फ्रान्सवाले मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडनं डिझाईन करून हे फाउंटेन आहे हे जगातलं सगळ्यात सुंदर फाउंटेन नागपूरचं नाव जगाच्या नकाशावर केल्याशिवाय राहणार नाही असं आहे